नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे AS अकॅडमी आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण 25 प्रश्न बघणार आहोत आणि हे आपले 25 प्रश्न असतात सर्व स्पर्धा परीक्षा करिता। याआधी माझे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि शेअर करत चला। चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत, तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? आपलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन 2, राज्यपाल। पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? कायमस्वरूपी सभागृह, तर ते आहे ऑप्शन 2। पुढचा प्रश्न आहे आपला, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? तालुका पातळीवर, तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 3 आहे, तहसीलदार पाहत असतो तालुका पातळीवर। पुढचा प्रश्न आहे आपला, चौथा, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे? तर ती आहे श्यामजी कृष्ण वर्मा, ऑप्शन 4। पुढचा प्रश्न आहे आपला, पाचवा, असहकार चळवळीचे प्रणेते कोण? असहकार चळवळीचे प्रणेते कोण आहेत? तर ते आहे महात्मा गांधी, ऑप्शन 1। पुढचा प्रश्न आहे आपला सहावा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात संमत केला आहे? कोणत्या अधिवेशनामध्ये? तर ते आहे ऑप्शन 2, 1929, ऑप्शन 2 लाहोर। पुढचा प्रश्न आहे आपला सातवा, खालीलपैकी जहालमतवादी विचारसरणीचे नेते म्हणून कोणास ओळखतो? जहालमतवादी विचारसरणीचे नेते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते आहे लाला लजपतराय, ऑप्शन 4 आहे। पुढचा प्रश्न आहे आपला आठवा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पावसाचे कमाल प्रमाण आढळते? कुठल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पावसाचे सर्वात जास्त प्रमाण आढळते? तर ते आहे ऑप्शन 3, अंबोली। पुढचा प्रश्न आहे आपला नववा, विदर्भातील थंड हवेचे स्थान, विदर्भातील थंड हवेचे स्थान कोणते आहे? तर ते आहे चिखलदरा, ऑप्शन 3। पुढचा प्रश्न आहे आपला दहावा, महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो? कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो महाराष्ट्राचा भूप्रदेश? तर ते आहे ऑप्शन 3, उष्ण कटिबंधीय। पुढचा प्रश्न आहे आपला 10-11, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला?
स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर ते आहे ताराबाई शिंदे, ऑप्शन टू। पुढचा प्रश्न आहे आपला 12वा, मुरुड या जन्मगावी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाज सुधारक म्हणजे। तर काय या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन पहिलं। पुढचा प्रश्न आहे आपला 13वा, समता संघाच्या प्रस्थापनेचे श्रेय कोणास आहे? तर ते आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, ऑप्शन 4। पुढचा प्रश्न आहे आपला 14वा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी ही संस्था रिकाम्या जागी या ठिकाणी आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी ही संस्था रिकाम्या जागा या ठिकाणी आहे, तर ती आहे पणजी गोवा, ऑप्शन 2। पुढचा प्रश्न आहे आपला 15वा, 2.5 एकरपेक्षा धारणा क्षेत्र असलेल्या व्यक्तीला 2.5 एकरपेक्षा धारणा क्षेत्र असलेल्या व्यक्तीला म्हणतात रिकाम्या जागा म्हणतात, काय म्हणतात? तर ते सीमांत शेतकरी म्हणतात। पुढचा प्रश्न आहे आपला 16वा, खालीलपैकी कोणते एक ठिकाण ऑइल इंजनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? ऑइल इंजनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर कोणते ठिकाण आहे ते? तर ते आहे ऑप्शन 2, किर्लोस्कर वाडी। पुढचा प्रश्न आहे आपला 17वा, आझाद हिंद सेनेच्या राणी झासी रेजिमेंट या महिला पलटणीचे नेतृत्व कोणाकडे होते? आझाद हिंद सेनेच्या राणी झासी रेजिमेंट या महिला पलटणीचे नेतृत्व कोणाकडे होते? तर ते होते डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे। पुढचा प्रश्न आहे आपला 18वा, गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? तर ते आहे डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस, हे गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 19, नाबार्ड प्रत्यक्षपणे रिकामी जागा या ला परत पुरवठा करते? नाबार्ड प्रत्यक्षपणे रिकाम्या जागा ला परत पुरवठा पतपुरवठा करते, तर ते आहे राज्य सहकारी बँक, ऑप्शन पहिलं। पुढचा प्रश्न आहे आपला 20, महाराष्ट्रात कोकरू ही अनुसूचित जमात रिकाम्या जागा परिसरात आढळते? कोकरू ही अनुसूचित जमात कुठल्या परिसरात आढळते? तर ते आहे मेळघाट, ऑप्शन 2। पुढचा प्रश्न आहे आपला 21, कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने
कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली? तो कोणता ब्रिटिश गव्हर्नर होता जे तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणलेली आहे? तर ते आहे ऑप्शन 3, लॉर्ड वेलस्ली। पुढचा प्रश्न आहे आपला 22, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे पुणे, ऑप्शन पहिलं। पुढचा प्रश्न आहे आपला 23, BCG रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? BCG रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर ते आहे क्षय, ऑप्शन 2। पुढचा प्रश्न आहे आपला 24, भीमा नदी खालीलपैकी कुठून उगम पावते? भीमा नदी खालीलपैकी कुठून उगम पावते? तर ते आहे ऑप्शन 2, महाबळेश्वर। पुढचा प्रश्न आहे आपला 25, या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे। महाराष्ट्रमधील किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे? तर ते आहे ऑप्शन 2, 20। हा आपला शेवटचा प्रश्न होता, आपण यात 25 प्रश्न बघितलेले आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।